नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. जळगाव भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील उमेदवारी न मिळाल्याने नाराज. उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या वाटेवर, उद्या शिवबंधन बांधणार असल्याची माहिती. शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी. जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसमवेत बुलढाण्यात भरला उमेदवारी अर्ज. दिल्ली सरकारच्या मंत्री अतिशी यांचे भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप. भाजपा आणि मोदी यांच्या इशाऱ्यावरून आम आदमी पक्षाच्या 4 नेत्यांना अटक करणार, अतिशी यांनी दावा केला. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अखेर सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी 6 महिने होते तुरुंगात. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने केला अमान्य. नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची दिली शेवटची संधी. छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात 9 नक्षलवादी ठार. बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी कारवाईची केली पुष्टी. राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचारी नाराज. पोलिसांप्रमाणे भत्ते आणि सुविधा मिळत नसल्याची तक्रार. कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. पाकिस्तान अल्पसंख्याक हिंदू मुलींच्या अपहरणाचं प्रकरण तापलं. हिंदू मध्ये तीव्र संताप. पोलीस आणि प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन. प्रियंका चोप्रा पती निक मुलगी मालतीसह अमेरिकेला परतले. भारताच्या दौऱ्यात होळी, अयोध्या भेट आणि नव्या प्रोजेक्टची तयारी. नवे चित्रपटही केले साइन. मैदान रिलीजसाठी सज्ज. प्रमोशन वेळी अर्जुन आणि सलमानच्या नात्यात तणाव असल्याची बोनी कपूरची कबुली. मात्र सलमानमुळेच अर्जुन अभिनयात येऊ शकल्याचंही केला खुलासा. न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.